उसाचा ट्रॅक्टर लावण्यावरून कांतिकुमार बापसो पाटील वर्ष चौतीस राहणार जैन मंदिराजवळ जुनी धामणी यांच्यावर खुरप्याने वार करणारा अण्णासो भीमा चौगुले राहणार जुनी धामणी यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रविवारी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महावीर पाटील आणि आरोपी हे दोघे जण पाणीपुरवठा वॉलच्या खड्ड्याजवळ मोठा दगड ठेवत असताना फिर्याद यांनी माझा उसाचा ट्रॅक्टर लावायला अडचण करू नका असे म्हणाले याचा राग मनामध्ये धरून आरोपी आणि तुला काय करायची असं म्हणून आईवरून शिविळ करीत दमदाटी करून फिर्यादीस एक कानपाडीत मारली आणि तो घरातील खुरप्यासारखे हत्यार घेऊन आला त्या हत्याराने फिर्यादी फिर्यादीच्या अंगावर धावून येऊन फिर्यादीच्या पाठीवर मारहाण करून जखमी केले हे पाहून फिर्यादीचे वडील भांडण सोडवण्यास मध्ये येऊन आरोपीच्या हातातील हत्यार धरून ठेवले असता त्याच्या डाव्या हाताला जखम झाली आहे असे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे त्यानुसार अण्णासो चौगुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे